आणि मग जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की आपलं सरकार आल्यानंतर म्हणजे काही येणारच, केंद्रात पण येणार आणि राज्यात पण येणार, आणणार नरेश। आणि हे सरकार आल्यानंतर वचननाम्यामध्ये आपण लिहिलेलं आहे की आम्ही महाराष्ट्र टोल मुक्त करणार, टोल मुक्त करणार। आणि मग व्यापाऱ्यांना मी सांगितलं, त्यांना भीती आहे ती एलबीटी, आम्ही मुंबईमध्ये एलबीटी लावू दिला नाही आणि लावू देणार नाही। पण प्रश्न काय येतो की दरवेळेला निवडणुका आल्यानंतर आम्ही येतो, एक तळमळीने काहीतरी तुमच्याबद्दल बोलतो की तुम्ही आम्हाला मत द्या, आम्ही तुम्हाला काय काय तुम्हाला हवं ते आम्ही देऊ, मग हॉस्पिटलची सुविधा असेल, शाळांची असेल, उद्योगधंद्याची असेल, रस्ते असतील, पाणी असेल, वीज असेल। आणि प्रत्येक निवडणुकीचे हे वेगवेगळे प्रश्न असतात, तसा एलबीटी हा महापालिकेचा प्रश्न, टोल हा सुद्धा महापालिका आणि राज्य शासनाचा प्रश्न। पण हे सरकार काही करायला तयार नाहीये। एलबीटी हा असा त्रास या व्यापाऱ्यांच्या मागे लागलेला आहे। आपलं सरकार आल्यानंतर आम्ही एलबीटी सुद्धा रद्द करू करणार, एफडीआय तो सुद्धा जास्त तुमच्या मागे लावणार नाही। आहे ना, या काही गोष्टी ज्या आहेत जीवन मरणाच्या आहेत। अरे जर ह्या नसतील करायच्या तर मग निवडणूक कशाला लढवायची? बरं, निवडणूक लढताना समोर उमेदवार कोण आहेत? एका बाजूला आपले संजय म्हणजे सदाशिवरावांचा वारसा घेऊन पुढे चाललेले एक मर्दगडी आहे, मर्द माणूस। आणि जी कामं सदाशिवरावांनी हातामध्ये घेतलेली आहेत त्यांनी काम केले की